बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. शिरपूर तालुक्यातील युवकांची संघटना शिरपूर फर्स्ट ही मागील 6 महिन्यांपासून शिरपूरच्या अवैध टोलच्या विरोधात संघर्ष करत आहेत. शिरपूर टोलचे अनेक गैरप्रकार या संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडले आहे. शिरपूर येथे उभारण्यात आलेल्या टोलवर स्थानिकांना टोल माफी द्यावी ही प्रमुख मागणी या संघटनेची आहे. वारंवार निवेदने, आंदोलने, निषेध व्यक्त करून देखील टोल प्रशासन याबाबतीत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यास तयार होत नाही. म्हणून या संघटनेने दिनांक 27 सप्टेंबर रोजी भव्य असा धडक मोर्चा काढण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. मात्र या संदर्भात पोलीस प्रशासन यांनी आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मध्यस्थी करून टोल प्रशासन आणि शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक घडवून आणली. यात टोल कंपनीने लिखित स्वरूपात या संघटनेला पत्र दिले असून यांच्या मागणीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी 15 दिवसांचा अवधी मिळावा अशी विनंती केल्याने टोल प्रशासनाच्या व पोलिसांच्या विनंतीस मान देऊन शिरपूर फर्स्ट या संघटनेने दिनांक 27 रोजी होणारे आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. मात्र 15 दिवसानंतर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनावर संघटना ठाम आहे. याबाबत शिरपूर फर्स्टचे संयोजक हंसराज चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या 6 महिन्यापासून शिरपूर फर्स्ट अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे. शिरपूर टोलवरती स्थानिक शिरपूरकरांना 100% टोल माफी ही मागणी घेऊन सातत्याने गेले 4 महिन्यापासून ठिय्या आंदोलन असेल, लोटांगण आंदोलन असेल, रस्त्यावरती सार्वजनिक आंघोळच आंदोलन असेल, अशा विविध माध्यमातून प्रशासनाच्या समोर जात होत. पण गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाकडून अनेक वेळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात होतं. त्यासाठी 27 तारखेला धडक मोर्चाचं भव्य आयोजन केलेलं होतं, ज्यात शिरपूरच्या हजारो संख्येने लोक चारचाकी घेऊन शिरपूर टोलवरती धडक देणार होते. पण काल शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक पोलीस निरीक्षक आदरणीय KK पाटील साहेब यांनी टोलच्या अधिकाऱ्यांचा आणि शिरपूर फर्स्टचा समन्वय घडून आणला. काल सायंकाळी एक बैठक झाली, त्यात टोलचे अधिकारी होते आणि शिरपूर फर्स्ट सोबत काही राजकीय पदाधिकारी होते. या संपूर्ण बैठकीमध्ये असा निष्कर्ष निघाला की टोल प्रशासन टोलची प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांनी एक पत्राद्वारे असं सूचित करण्यात आलेलं आहे की आम्हाला 15 दिवस द्या, आम्ही NHAIशी पत्रव्यवहार करतो आणि 15 दिवसानंतर काय तो निकाल देतो असं त्यांनी निकष दिलेला आहे. त्यासाठी 27 तारखेला होणार जे धडक मोर्चा तो आम्ही 15 दिवसासाठी स्थगित केलेला आहे आणि 15 दिवसात जर का या टोल कंपनीने आणि NHAIने जर याच्यावरती तोडगा काढला नाही तर यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन शिरपूरकरांच्या वतीने टोलच्या विरोधात करण्यात येईल.